नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे बुधवार, तर इथे मी चहा ठेवलेली आहे. आणि आज बुधवार आहे तर स्पेशल काय करायचं, मग आज काजूगरची भाजी आणि वडे बनवणार आहे. चिकन वडे असतात ना, ते वडे बनवणार आहे. तर त्यासाठी मी ही एक वाटी उडीद डाळ भिजत घातलेली आणि त्यात थोडेसे हे मेथी दाणे भिजत घातलेले. तर माझी वडे करायची पद्धत वेगळी आहे, ती आता तुम्हाला मी दाखवते. तर मस्तपैकी आता मी चहा घेते, म्हणजे फ्रेश वाटेल. देवपूजा करून घेतलेली आहे. तर हे धने आहेत, हे बडीशेप आहे आणि जिरा समप्रमाणात घेऊन कढईमध्ये भाजून घेणार आहे. मेथी दाणे त्याच्यात नाही टाकणार मी, कारण मेथी दाणे उडीद डाळीमध्ये भिजत घातलेले होते. ते एका मिक्सरमध्ये असे वाटले जाईल. तर इथे चहा छान उकळेपर्यंत मी हे सगळं मटेरियल एकत्र ह्या मेजरमेंटने घेऊन एकत्र छान असं भाजून घेते. तर हे भाजून झाल्यानंतर थंड करायला ठेवायचे. तोपर्यंत हे जे मिक्सरचं भांडं आहे ते ओलं नको. छान असं कोरडं पुसून घेतलं आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे. काजूगर मी सोलून एका साईडला ठेवले, गरम पाण्यात भिजत घातलेले ते. दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक होईल. जर तुम्हाला एकदमच बारीक पाहिजे असेल तर ते नंतर तुम्ही चाळणीने गाळू पण शकता. तर हे एकदम छान बारीक झालेलं आहे. तर ते आता मी मसाल्याच्या डब्यामध्ये काढून ठेवते. तर ह्याच भांड्यामध्ये मी आता उडीद डाळ आणि जे मेथी भिजत घातलेली ते बारीक करून घेणार आहे. तर एकदम बारीक मिक्स करून घ्यायचं आहे ते. हे पहा, तर आता हा एक कांदा बारीक कापून, नाही तर किसून घेऊ शकता तुम्ही. काही जण किसून घेतात, तर मी किसायचं ट्राय केलं तर मला कापून बारीक कापून घेणं बेस्ट वाटलं. तर हे असं मी बारीक कापून घेतले, पाणी घेतलं आणि आता पाणी गरम करायला ठेवते. त्यात मी थोडंशी मीठ टाकून घेतलं आणि हळद टाकली. आता एका साईडला मी भाजीला फोडणी देते. भाजी एकदम साधी सोपी पद्धत काळ्या वाटपातली केलेली आहे. कुकर तापली इथे, कुकरमध्ये मी तेल गरम करायला ठेवले. त्यात कढीपत्ता, लसूण आणि कांदा टाकून घेतलेला आहे. तर वड्यांसाठी मी पाणी उकड काढायला ठेवलेलं आहे साईडला.
त्यात हळद, कांदा आणि मीठ टाकून घेतले आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यात. इथे कांदा छान लालसर भाजला गेलेला आहे, तर त्यात मी गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, हिंग टाकून घेणार आहे. तर मसाला छान परतून झाल्यावर त्यात मी वाटप करून ठेवलेला आहे, तो एक चमचा मी वाटप टाकलेला आहे. आठवड्याचं वाटण मी असंच करून ठेवते, एमर्जन्सी असं काही करायचं झालं तर वाटण तयार असलेलं बरं. पण त्यात मी मीठ टाकते, त्याच्यामुळे ते खराब होत नाही. ते अर्णव आलेला स्कूलमधून, त्यांनी टाय काढायला सांगितली, त्याला ट्युशनला पाठवलं. अर्णवला यायला स्कूलमधून 7 वाजतात, आज मी नाही गेली म्हणून आज माझं कामं वेळेवर झाले, देवपूजा करून घेतली, अर्णवला ट्युशनला पाठवलं. इथे माझी भाजी झालेली आणि इथे वड्याचं पिठासाठी उकळ ठेवलेली. तर आता मी वड्याचं पीठ कसं घालते ते दाखवते तुम्हाला. हे बघा, भाजी तयार झालेली आहे, ती आता साईडला ठेवते. ते इथे परात घेतले, परातीमध्ये तांदळाचं पीठ घेणार. तांदळाच्या पीठात मी गव्हाचं पीठ घेतलंय कारण वडी नरम होण्यासाठी. फक्त तांदळाचं पीठ घेतलं तर वडे कडक होतील म्हणून रवा, चणा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर ज्वारीही घेऊ शकता. तर मी हे सर्व पीठ एकत्र केले पण प्रमाण तांदळाचं पीठाचं जास्त होतं. तर हे मस्त एकत्र पीठ करून घेतले आणि त्यामध्ये हा रवा टाकला आहे मी. आणि जो मगाशी आपण मसाला केलेला बडीसोफ, धने आणि जिराचा, तो एक चमचा मी टाकून घेतला आहे त्यात. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आणि हे उडीद डाळी आणि मेथीचं मिश्रण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कारण कांदा जिथे मी पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यातही टाकलेलं. आणि ते चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार. ते हे गरम गरम पाणी टाकायला सुरुवात केले. हे एका चमच्याने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. काही जण तांदळाच्या पिठाची उकड काढतात आणि वडे करतात, माझी अशी पद्धत आहे. तर हे बघा, तेल छान तापलेलं आहे आणि समप्रमाणातच मी वडे केलेले आहेत. ही पिशवी घेतले, पिशवीला पाणी लावून मी वडे थापणार आहे. सुरुवातीला तेल जरा कडकडून गरम करून घ्यायचं आहे. तर काही जणांना अशी पद्धत आहे यांची, म्हणजे काही जणांकडे अशी डिश तापली की हे वडा तयार, मग तो उचलून तेलात सोडायचं आहे.
तर वरच्या साईडला ना हे गरम तेल असं पळीने टाकलं ना झाऱ्याने की वडा असं वरती फुगायला सुरुवात होतो. हे पहा, पाहू शकता तुम्ही. थोडं थोडं करून असं प्रेस केलं ना तर चारही साईडने छान वडा असं फुगतो. हे पहा, पाहू असं वडा झालेला आहे. तर हे असे प्रकारचे गोळे बनवले आणि असे थापून घेतलेले आहेत. मला ते प्लेटीन नाही जमले, मी माझी पद्धत आहे मी तशीच केली. भोकाचे वडे म्हणतात तर ह्यालाही मी भोक पाडलं आणि मग वडे टाकून घेतलेत. तर खूप छान अशी चवीलाही छान झालेले वडे आणि मेन म्हणजे नरम झालेले. गुरुवार चालू आहेत माझे, त्याच्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे दर रविवार आणि बुधवार काहीतरी स्पेशल डिश बनवावी लागते. मागचे दोन रविवार मला वाटतं मी पाणीपुरीच बनवलेली. आणि आज म्हटलं काजूगर भेटले तर त्याची भाजी आणि वडे करावे. तर अशा प्रकारे सर्व वडे तळून घेतले मी आणि जेवायला बसलो. तर हे बघा डिश तयार आहे, काजूगरची थपथपीत भाजी, कोशिंबीर आणि वडे. वडे नरम झालेत, पाहू शकता. मी पहिल्यांदाच वडे असे बनवले तर छान झाले, सगळ्यांनाही आवडले. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे लवकरच. शुभरात्री. थँक्यू.